नमस्कार मंडळी, आमच्या सर्व कथांवर भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार। असंच या थरारक अनुभवाच्या प्रवासात आमच्यासोबत जोडून राहण्यासाठी आजच आपलं मिडल क्लास घडामोडी हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मंडळी, तुम्ही नेहमी कथा ऐकून सबस्क्राइब न करताच जाता। तुम्ही केलेल्या सबस्क्राइबमुळे आपला परिवार वाढेल आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायला प्रेरणा मिळेल। धन्यवाद। आजचा अनुभव आपल्याला पाठवला आहे श्री सिद्धार्थ माळकर यांनी। डहाणूजवळील राईपाडा गावात 2017 साली 14 एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा इव्हेंट होता। सिद्धार्थ आणि त्याचा ग्रुप ह्या इव्हेंटसाठी तेथे गेले होते। दुपारी 2:00 सर्वजण त्या गावात पोहोचले। त्याच गावातील सरकारी वसतिगृहात सर्वांची विश्रांतीची सोय केली होती। ते सर्वजण त्या गावातील कच्च्या रस्त्याच्या चौकात बसमधून उतरले आणि बस पुन्हा मेन रोडवर पार्किंगसाठी नेण्यात आली। काही काळ चालून सर्वजण त्या वसतिगृहात पोहोचले। बसमधून उतरल्यापासून त्या वसतिगृहात येईपर्यंत सर्वजण गावाचं निरीक्षण करत होते, पण ह्यावेळी सर्वांना ते गाव गावासारखं वाटत नव्हतं। लोकवस्ती देखील खूप कमी होती आणि रात्री असते तशी शांतता दुपारच्या वेळी पसरली होती। सर्वीकडे एकदम शांतता पसरली होती। ते गाव जास्त काही प्रगत वाटत नव्हतं। मुंबई ते डहाणू सलग 4-5 तासांचा प्रवास करून सर्वजण थकले होते। त्या गावापासून तो इव्हेंट जवळपास 7 किलोमीटर लांब मेन रोडवर होता। इव्हेंट येते आहे तर एवढ्या लांब का सर्वांना थांबवलंय, असं काहींना प्रश्न पडला होता। ते वसतिगृह देखील जरा वेगळेच वाटत होते। इंग्रजकालीन वास्तू होती आणि आतील सर्व सामान पण त्या जमान्यातलंच वाटत होतं। जणू 1947 आधीच्या काळात कुठेतरी आलो आहे असं आता सगळ्यांना वाटू लागलं होतं। त्या वसतिगृहातील एका भिंतीवर इंग्रजकालीन ऑफिसर्सच्या मोठमोठ्या फ्रेम्स होत्या। शिकार केलेली फ्रेम, ऑफिसर्सच्या तुकडीची फ्रेम, अशा बऱ्याचशा फ्रेम तेथे होत्या। नेहमीपेक्षा आज जरा डान्सचा ग्रुप रिलॅक्स होता, कारण इतर इव्हेंटला वेगवेगळे डान्स, वेगवेगळे कॉस्ट्युम याची खूप धावपळ असते, पण आज मात्र एकाच कॉस्ट्युमवर पूर्ण इव्हेंट करायचा होता। सर्वजण हॉलमध्येच बसून टाईमपास करत होते, टूट्यांजळ खेळत होते। टूट्यांजळ खेळताना नैनावर डेअर आली होती। नैना तशी सर्वांपेक्षा लहानच होती, म्हणून सर्वांनी तिची फिरकी घ्यायचे ठरवले आणि तिला अशी डेअर दिली की त्या फ्रेम्सजवळ जाऊन कोणत्याही एका फ्रेमसमोर उभं राहून 1-2 मिनटं गप्पा मारायच्या। नैना पण हसत हसत ती डेअर करायला तयार झाली आणि उठून त्या फ्रेमजवळ गेली। त्यातील एक फ्रेम निवडून ती असंच काहीतरी बरळू लागली होती। तिला बघून बाकी सर्वजण बसल्या बसल्या जागीच हसत हसत ती पुन्हा हॉलजवळ यायला निघाली। तिची पाठ वळताच उत्तर नाही ऐकणार असा काहीसा आवाज तिच्या कानावर पडला। तिने दचकून मागे वळून फ्रेमकडे पाहिले असता आता त्या फ्रेममध्ये तिला काहीतरी वेगळेपणा जाणवत होता। एवढ्या वेळ निर्जीव वाटणारी फ्रेम तिला आता सजीव वाटत होती। फ्रेममधल्या ऑफिसरची नजर एकटक नैनाकडेच बघते असे तिला वाटले। तिने लगेच नजर चुकवून दुर्लक्ष केले आणि सर्वांमध्ये येऊन बसली। सर्वांमध्ये बसल्यावर सुद्धा नैनाचे लक्ष अधूनमधून त्या फ्रेमकडे जात होते आणि प्रत्येक वेळी नैनाच्या हालचालीप्रमाणे फ्रेममधील डोळे देखील त्या दिशेने हलतायत असे तिला जाणवत होते। इतक्यात तेथे एक केअरटेकर आला। सिद्धार्थने लगेचच त्याला विचारले, इथे या गावात फिरण्यासाठी काही स्पॉट आहे का? या गावात राहण्यासारखा स्पॉट नाही आहे साहेब, तुम्ही फिरण्यासारखा विचारताय, त्या केअरटेकरने हसतच उत्तर दिले। यावर बाकी सर्व देखील हसू लागले। हसता हसता सिद्धार्थ म्हणाला, हो ते तर पाहिलंच आम्ही मगाशी येताना, अजिबात जाग नाही या गावात, किती शांतता असते, इकडची वस्ती अशी का? यावर त्या केअरटेकरने त्यांना त्या गावाबद्दल काही माहिती सांगितली। ती अशी की स्वातंत्र्यपूर्व काळात इथे एक आदिवासी पाडा होता, आजूबाजूला पूर्ण जंगल होते। आता तुम्ही जिथे थांबलात ती वास्तू इंग्रजांनी येथे बनवली होती। त्या काळी 30-40 जणांची एक इंग्रज तुकडी इथे राहायची। त्यांचा कर्नल रॉबर्ट क्रूज खूप क्रूर होता। इकडच्या आदिवासी पाड्यात त्याने खूप अत्याचार केले होते आणि सर्वांना गुलाम बनवून ठेवले होते। पूर्वी इकडच्या जंगलात खूप झाडांचे प्रमाण होते। त्याने पाड्यातील लोकांना गुलाम बनवून लाकूड तोडायचे काम थोपवले होते।
तीच लाकडं तो इथून अनेक ठिकाणी लष्कराच्या छावणीमध्ये बांधकामासाठी पाठवायचा. हे सर्व ऐकून सर्वांचे चेहरे थोडे गंभीर झाले होते. नैनाने न राहून त्याला विचारले, या फ्रेममध्ये त्या रॉबर्टची फ्रेम आहे का? त्या केअरटेकरने लगेच त्यातील एका फ्रेमकडे बोट दाखवले आणि ती तीच फ्रेम होती जिच्याजवळ थोड्या वेळापूर्वी नैना जाऊन गप्पा मारत होती. नैनाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. काही वेळाने सुमारे संध्याकाळी 6 वाजता तेथे एक सफारी कार येऊन थांबली. इव्हेंट ऑर्गनायझरपैकी एक व्यक्ती सर्वांसाठी निरोप घेऊन आला होता. पुढच्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला इथून निघावं लागेल, पटापट सर्वांनी आवरून निघा, असे बोलून तो तेथेच खुर्चीवर बसला. फक्त 30 मिनिटांमध्ये कशी तयारी करणार? आम्ही इव्हेंटच्या स्पॉटवरच जाऊन तयारी करू, सिद्धार्थ म्हणाला. तिथे नाही करू शकत, मेन रोडला लागूनच स्टेज आहे. बॅकस्टेजला तुम्हाला बसायला पडदे लावून सोय केली आहे, पण ओपन टेंट आहे, तिथे तयारी नाही करता येणार तुम्हाला, तो माणूस म्हणाला. आता मात्र हे ऐकून सर्वांची धावपळ सुरू झाली होती. हेअर्स, मेकअप, ड्रेसिंग एवढं सगळं 30 मिनिटात करणं जवळपास अशक्यच होतं, पण दुसरा काही पर्याय नव्हता. तरी मुलांना फक्त 17 लेंगा घालायचं होतं, मुलींना मात्र वेळ लागणार होता. पुढच्या 15 मिनिटात सर्व अँकर, सिंगर, रिदमिस्ट तयार होऊन हॉलमध्ये आले. बस आता आतमध्ये इथे येणार नाही, तुम्हाला चालत बाहेर रोडपर्यंत जावं लागेल, तो माणूस म्हणाला. सर्वजण आपापलं सामान उचलून कंटाळवाना चेहरा करून बाहेर जाऊ लागले. डान्स ग्रुप मात्र अजून तयार होऊन आला नव्हता. थोड्या वेळात मुलं तयार होऊन बाहेर आली, पण मुली मात्र अजून तयारीच करत होत्या. त्या माणसाचा बोलायचा टोन आता रूढ झाला होता, तो थोडाफार वैतागलाच होता. त्या गावात मोबाईलला अजिबात नेटवर्क देखील नव्हते. दिवस आता पूर्णपणे मावळलाच होता. मुली घाईघाईत तयारी करून बाहेर आल्या. आता फक्त त्या वसतिगृहात 4 मुलं 4 मुली डान्सर आणि 1 लावणी कलाकार होते. बाकी सर्वजण कधीच बसमध्ये जाऊन बसले होते. सर्व डान्स ग्रुप बाहेर येताच, लवकर बसमध्ये जावा, लेट झालाय, असे बोलून तो माणूस कारमध्ये जाऊन बसू लागला. इतक्यात सिद्धार्थने त्याला थांबवले आणि त्याला सांगितले, आम्हाला रस्ता माहीत नाही, आता बाहेर देखील मावळले आहे, आमच्यासोबत मेकअपवर मुली पण आहेत, तुम्ही कारमध्ये एकटेच आहात ना, मग आम्हाला बसपर्यंत सोडाल का? त्या माणसाने साफ नकार दिला आणि कारमध्ये बसून तो तिथून निघून गेला. आता सर्वांसमोर चालत बाहेर पडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शेवटी सर्वजण थपकतच त्या वसतिगृहाबाहेर निघाले. बाहेर कच्च्या रस्त्यावर येताच सर्वजण शॉक झाले होते. त्या गावात स्ट्रीट लाईट पण नव्हत्या. फक्त काही काही अंतरावर पिवळे साधे बल्ब वायरीवर लटकत होते. दुपारच्या वेळी शांत वाटणारं गाव आता दिवस मावळल्यानंतर अजूनच भकास आणि भयानक वाटत होतं. थोडं पुढे चालत आल्यावर ते सर्वजण एका चौकात येऊन थांबले. आता मात्र कोणत्या दिशेला जायचं हे कोणालाच सुचत नव्हतं, कारण दुपारी जेव्हा ते आले होते तेव्हा प्रकाश होता आणि काळोखात मात्र त्यांना काहीच कळत नव्हतं. मोबाईलला पण नेटवर्क नव्हतं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. एवढ्यात सिद्धार्थचे लक्ष मोबाईलकडे गेले. त्याला थोडं नेटवर्क आलं होतं. त्या चौकात उभे असताना उजव्या साईडने पुढे काळोखात कुजबुजायचा आवाज येत होता. आपल्यातलंच कोणतरी असेल असे समजून सिद्धार्थ सर्वांना कॉल लावू लागला, पण कोणाचाच कॉल मात्र लागत नव्हता. शेवटी अनिकेतचा कॉल लागला. अनिकेत त्या इव्हेंटमधला ढोलकीपटू होता. हॅलो अनिकेत, अरे आम्ही सर्वजण चौकात आहोत, इथून पुढे कोणत्या साईडला यायचं आहे? उजव्या साईडने आम्हाला थोडा आवाज येत होता, मे बी आपल्यापैकीच कोणतरी असेल असं वाटतंय, सिद्धार्थ म्हणाला. अरे हो, आम्हीच आहोत ते, या तुम्ही पण, समोरून आवाज आला. ते तुम्हीच होता का? जरा मोबाईलचे टॉर्च लावून दाखव ना, म्हणजे आम्हाला समजेल, सिद्धार्थ म्हणाला. लगेचच समोरच्या भयान काळोखात दुरून एक छोटीशी लाईट सर्वांना दिसली. अनिकेतनेच फ्लॅश मारला असेल असे समजून सर्वांची पावलं भराभरा त्या दिशेने निघाली. अवघ्या 5-6 घरांची ती वस्ती आता मागे राहिली होती. गर्द झाडी आता सर्वांना सामावून घेत होती. थोडं पुढे येताच परत मोबाईलचं नेटवर्क गेलं. एवढ्या भयान काळोखात कच्च्या रस्त्याने मेकअपवर जाणं विषाची परीक्षा घेण्यासारखंच होतं. लावणी कलाकार मीनल तर जास्तच भयानक वाटत होती, कारण तिने सफेद नेटवाली साडी घातली होती, डोळ्यात ब्ल्यू कलरचे लेन्स लावले होते आणि पायात भरगच्च घुंगरू बांधले होते.
तिच्या प्रत्येक पावलावर होणारा तो घुंगरांचा आवाज बाकी सर्वांचा श्वास फुलवत होता. बराच वेळ चालून झाल्यावर आता त्यांना रस्त्याच्या दुतर्फा लाकडांच्या मुळ्यांचे ढीग रचून ठेवलेले दिसत होते. दुपारी तर बसमधून येताना एवढा वेळ लागला नव्हता, मग आता काय एवढा वेळ लागतोय, त्यांची आपापसात चर्चा सुरू झाली होती. आणि तेवढ्यातच ते एका तिठ्यावर येऊन थांबले. आता समोर दोन रस्ते होते, आता यातला कोणता रस्ता सर्व विचारात पडले. तिथेच कडेला एक पडके जुनाट घर होते. तेथून हातात हातकंदील घेऊन एक 75-80 वर्षाची आजोबा त्यांच्या जवळ आले. सुरकुत्या पडलेला तो चेहरा काळोखातील कंदिलाच्या प्रकाशात खूप भयान वाटत होता. त्यांनी जवळ येऊन सर्वांना विचारले, कोण तुम्ही, इथे पुढे कुठे जात आहे? यावर सिद्धार्थने त्यांना सर्व घटित घटना सांगितली. यावर आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले, गेला तासभर मी माझ्या दारातच बसून आहे. तुम्ही सांगताय तसं तुमच्या ग्रुपमधलं कोणीही इथून गेलं नाही, आणि तुम्ही ज्या वाटेने जाताय ना ती वाट स्मशानाकडे जाते. पाळ्याचं स्मशान आहे पुढे, तिथे गेला असता तर कायमचेच गेला असता, ते बाबा म्हणाले. आता मात्र सर्वांची बोबडी वळली होती. ते बाबा त्यांच्यासोबत सर्वांना बसपर्यंत सोडायला आले. सर्वांनी त्यांचे आभार मानून सर्व बसमध्ये चढले. बसमध्ये चढताच समोर अनिकेतला पाहून सिद्धार्थ लगेच म्हणाला, काय रे, मगाशी कॉल केला तेव्हा टॉर्च दाखवलीस, मग आम्ही येईपर्यंत थांबायचं ना तिकडे? यावर अनिकेत दचकूनच म्हणाला, अरे मी कधी कॉल उचलला, मला तुझा कॉल आलाच नाही, माझ्या मोबाईलला तर नेटवर्कच नव्हतं. हे ऐकताच सर्वजण थक्क झाले आणि विचारात पडलेल्या सिद्धार्थचे लक्ष बसच्या बाहेर गेले. तेव्हा तेज बाबा बसमधील त्यांचे बोलणे ऐकून हसत होते. बस आता निघणारच होती. बस हळूहळू निघू लागली. सिद्धार्थ मात्र बसच्या बाहेर त्या बाबांकडेच बघत होता. थोडी बस पुढे येताच अचानक त्या बाबांनी तो हातकंदील तोंडाजवळ आणला, फूक मारून विझवला आणि त्या क्षणी ते गायब झाले. मंडळी, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन थरारक अनुभवासोबत. धन्यवाद.